प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल व्याप्ताना येणारं अस्तित्व आणि मापताना येणारं प्रेम म्हणजे मातृत्व. मातृत्वाचं असंच बंध जपणारं आणि वेदनाविरहित प्रसूती क्रियासाठी ओळखले जाणारे पंढरपूर शहरातील नामांकित असे प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल डॉक्टर गिरनार गवळी, स्त्रीरोग आणि प्रसूतशास्त्र तज्ज्ञ डॉक्टर शोभा गवळी यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल मध्ये 24 तास डिलिव्हरीची सोय. गर्भपीत माहिती अशी की कर्नाटकामध्ये काँग्रेस सत्तेवरील सर, एकंदर ही 2024 दृष्टीनं भाजपला बसलेला पहिला दणका असेल का केंद्र सरकारच्या बाबतीत? माझे होते सवन, तुम्ही देशाचा विचार करा. मी एक एक राज्य तुम्हाला सांगतो. आपण खालून केरळमधनं सुरुवात केली, तिथं भाजप आहे का? नाहीये. त्याच्यानंतर तामिळनाडू भाजप आहे का? नाहीये. आता कर्नाटकाचा आम्ही अंदाज सांगितला. त्याच्यानंतर हैदराबाद म्हणजे काय तेलंगणा, तिथं भाजप आहे का? आंध्रमध्ये भाजप का आहे का? नाही. आता महाराष्ट्रात म्हणजे एकनाथ शिंदेच्या हुशारीमुळं आज राज्य इच्छा त्यांच्याकडे आलं, त्याचं तसं राज्य त्यांच्याकडे नव्हतं तर आज आहे मान्य करावं. त्याच्यानंतर गुजरात त्यांच्याकडे आहे दोन. त्याच्यानंतर मध्य प्रदेशात कमलनाथ मुख्यमंत्री होते, त्यांची वेजाची होती, त्यांचे लोक खोजले आणि खोजून सत्ता आली, त्यामुळे त्यांना संधी नाही. त्याच्यानंतर राजस्थान, तिथं भाजप आहे का? नाही. UP मध्ये आहे, गुजरातमध्ये आहे. त्याच्यानंतर हरियाणा, तुम्हाला त्यांना फारशी माहिती नसेल, हरियाणात अजिबात BJP नाही. दिल्लीमध्ये BJP नाही, पंजाबमध्ये BJP, उत्तराखंडमध्ये BJP नाही, बंगालमध्ये BJP नाही. त्यामुळे सवन देशाचा नकाशा हा पुढे ठेवला तर पाच ते सहा राज्य की जिथं BJP आहे, बाकीच्या सगळ्या ठिकाणी नॉन BJP आहे, ही आजची अवस्था आहे. आता याचं लोकसभेत काय होईल ते मी एकदम सांगू शकणार नाही, पण लोकसभा आणि विधानसभा एकत्र आहेत का याचा निकाल आज सांगता येत नाही. सर, नाशिक के प्रकल्प को लेकर जो विरोध प्रदर्शन हो रहा है या जो विरोध हो रहा है, इसके बारे में आप क्या कह रहे हैं? सर, बात ऐसी है कि कोई भी डेवलपमेंट का प्रोजेक्ट आता है इसका स्वीकार करना चाहिए, मगर वहाँ के लोकल लोग जो है उनकी नाराजगी नजरअंदाज नहीं कर सकते, उनके हितों की रक्षा करनी चाहिए. एक वहाँ की खेती पर बुरा असर नहीं होगा वो देखना, वो जो तीसरी जो बात इम्पोर्टेंट है कि वहाँ सी शोर है और फिशरी एक बहुत बड़ा बिजनेस है, इसके ऊपर बुरा असर नहीं होना चाहिए. और जो कुछ करना है वहाँ पुलिस फोर्स यूज करके करना कोई बात ठीक नहीं. आप बातों से डिस्कस करके कॉम्पेंसेशन चीज देके और वहाँ के लोगों को साथ ले के कुछ किया तो कोई फर्क नहीं, मगर लोगों को दूर रख के आप सख्ती से कुछ करेंगे तो लोग मानेंगे नहीं. ऐसे प्रोजेक्ट नहीं चाहिए और एनवायरमेंट के लिए फेवरेबल नहीं हो तो ऐसे प्रोजेक्ट नहीं हो सकते. आणि आता मधीच राजीनामा ह्याच्यावरनं बरंच हे चालू होतं आणि काही सुप्रिया सुरेंद्र याच्यापूर्वी 7 वर्ष संसद होती दिले. आता तुम्ही सांगता हे आज म्हणजे परत म्हणजे त्यांचं नेतृत्व वारंवार सिद्ध होत आहे आणि आता चर्चा होती तेव्हा राजीनाम्यानंतर काही पक्षातल्या लोकांनी पण पाठिंबा दर्शवला होता, त्यांच्यावर काही मोठी जबाबदारी द्यायची काय असायची त्यांची इच्छा नाही. आता साधारणतः 1 वर्षात लोकसभेची निवडणूक आली आहे, ती लोकसभेची निवडणूक होईपर्यंत त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही कुठली जबाबदारी सध्या मतदारांची सोडण्यास घ्यायला
इच्छुक नाही. सर सर नाराणे नाराणे म्हणतात संजय राऊत राष्ट्रवादीमध्ये एक मोठा राजकीय भूकंप येत्या काळात होईल असं त्यांचं म्हणणं. कुणीतरी सिरियल बोलण्याच्या सरोजीचा ज्यांचा लौकिक आहे त्याचं उत्तर मी द्यावं. केंद्र सरकार एकीकडे म्हणतं आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत आणि दुसरीकडे निर्यात धोरण मात्र आहे तसं आहे त्यात आमूलाग्र बदल होतो. शेतकऱ्यांच्या बाजूचे असते ते कांदा उत्पादकांचे हालचाल झाले असतात आणि असतात असताना विदेशमध्ये इम्पोर्ट का केले जातात. आज साखरेच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय बाजार स्थितीमध्ये अतिशय चांगली किंमत आहे. इतर ऊस उत्पादकांना चांगली किंमत द्यायची आता स्थिती आहे पण साखर एक्सपोर्ट करायला किती बंधनं घातली आहेत कोटा सिस्टीम आहे ते सांगतील तितकीच साखर एवढ्याच वेळेला ही निर्यात करता येते. म्हणजे जेव्हा शेतकऱ्याला पैसे मिळतात त्यावेळी निर्यातीला बंदी आणि शेतकरी काही ना काहीतरी अडचणी यायला सोयीची आयात करण्याची धोरणं असं दवल हे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं शेतीच्या दृष्टीनं योग्य नीती नाही. गारपीटग्रस्तांना पाहिजे तेवढी मदत मिळत नाही सर. आपण काय सांगतो गारपीटग्रस्तांना पाहिजे तेवढी मदत अडचणी गारपीट झाली गारपीट आताही होते आणि झालेली आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांच्यावर स्वच्छ होऊन यापासून त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही लवकरात लवकर पंचनामे करून आम्ही त्याचं नुकसान भरपाई द्यायला सुरुवात करतो. पुन्हा विचारल्याच्या नंतर काही ठिकाणी आम्ही सुरुवात केली आहे असं सांगितलं तर आमचं फीडबॅक आहे फीडवरचं की लोकांना अद्याप मदत होत नाही. मुख्यमंत्री कर्नाटकात प्रचार करायला लागले येते गरज आहे लोकांना पण त्यांचा प्रचार कर्नाटकात दोन सध्या प्रचार करताय इथं कुठं दिसत. एकीकरण समिती जी आहे त्यांचे उमेदवार कंटाळण्याचा प्रयत्न होतो साधारणतः असता पाहिजे. ज्यावेळेला कर्नाटकाची निवडणूक झाली त्या महाराष्ट्र एकीकरण समितीचे जे त्याला राष्ट्रवादी काँग्रेस हो काँग्रेस पक्ष हो इव्हन भाजप सुद्धा अनेक वेळेस सहकार्य करायचे. यावेळेस पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी हे एकीकरण समितीच्या उमेदवारांच्या विरुद्ध प्रचार करायला गेले असं दिसतंय. ही गोष्ट काही चांगली नाही. सीमा भागातल्या लोकांनी फार सोसले त्यांचे अत्याचार खूप झाले आणि महाराष्ट्र त्यांच्या मागे नाही हे जर त्यांना कळेल की त्यांना अतिशय दुःख होईल. पंढरपूर तालुक्याची राजकीय भाकरी फिरवली आहे असं एकंदरीत आज वातावरण आहे. इथून पुढे अभिजित पाटील यांच्यावर उमेदवारी होईल जाहीर त्या दृष्टिकोनातून जाहीर होईल उमेदवारी जाहीर झाली नाही. आता महत्वाची फेस कॉन्फरन्स आहे शिवाजी लोकसभेच्या जागांचं वाटप होणं गरजेचं आहे. जे पक्ष आहेत तीन पक्षांमध्ये आघाडीमध्ये बरोबर आहे. आम्हा लोकांचं थिंकिंग हे आहे की लोकसभेची निवडणूक जर लवकर येणार असेल तर कामाला लागण्यासाठी ते तीन पक्षाच्या नेत्यांनी एकत्र बसून हा विषय संपून कामाला लागायची गरज आहे. महाविकास आघाडीचं सभा लाईनअप होत्या थांबल्यात पुढं त्या पुढं पुन्हा सगळे एकत्र येण्यासाठी तुम्ही स्वतः एकत्र आहोत. आता पुढचे कार्यक्रम उद्या मी 10 तारखेला मुंबईला जाईल तर बाकीच्या लोकांशी बोलून आम्ही आखणी करू आणि आम्ही कामाला सुरुवात करू. सर 2024 सत्यपाल मलिक ज्या पद्धतीने आरोप करतायत राज्यामध्ये सत्ताधारी सरकार प्रचंड नाराज आहे. सत्यपाल मलिक ज्या पद्धतीने आता जे काही आरोप करतायत पुलवामा असेल किंवा आता केजरीवाल लोकसभेच्या अगोदर जेलमध्ये जातील अशा पद्धतीची परिस्थिती देशामध्ये निर्माण झाली सांगतायत. सत्यावेळी हे गव्हर्नर होते त्यांची गव्हर्नर ही मोदी सरकारने केली आणि गव्हर्नर पदावरनं मुक्त झाल्यावर त्यांनी काही माहिती देशाच्या समोर मांडली ती धक्कादायक आहे. असं चित्र एखाद्या फरकात होत असेल आणि त्याचे दुष्काळ देशावर असेल
विषयाचा संरक्षण विभाग आहे, तर काळजी त्याच्यासाठी आहे. आणि त्यावेळेस त्यांनी जे काही सांगितलं त्याच्यामुळे देशाला या निमित्ताने त्यांनी जागृत केलं. राज्यामध्ये सत्ताधारी सरकारविरोधात मोठी प्रचंड नाराजी आहे. आगामी लोकसभेच्या दृष्टीने राज्यामध्ये महाविकास आघाडीचं बलाबल कशा पद्धतीने असेल किती येतील असं. मी जे महाराष्ट्रात बोलतोय तर लोकांना बदल करण्याची इच्छा आहे. ज्यांच्या हातात सत्ता आहे ती राज्याची असो किंवा देशाची असो, तिथं बदल झाला तर मला आश्चर्य वाटणार नाही. ते वाटणार आज मला विरोधांची एकत्र मूळ बांधली गेली पाहिजे. ते कुठेतरी मधनं असे वेगळ्या बातम्या सोडल्या जातात, पुन्हा संभ्रम निर्माण केला जातो, ते थांबलं पाहिजे. विरोधक एकत्र आले पाहिजे त्यासाठी. कसं पहिल्यांदा तुम्ही तिथे चांगला शब्द वापरला की अशा बातम्या सोडल्या जातात, ते सोडत जाऊ नका. दुसरा भाग सगळं की विरोधी पक्ष नेत्यांची एकजूट व्हावी अशी आम्हाला सगळ्यांची इच्छा आहे. यापूर्वी बिहारचे मुख्यमंत्री काही राज्यात जाऊन आले, पुढे 11 तारखेला मुंबईत तिथे येतात. माझ्यावरही त्यांची बैठक आहे. आम्ही सगळेजण एका विचाराने कसं सामोरं जाता येईल आणि निवडणूक की या देशात कसे बदल करता येईल या प्रयत्नात आहोत. त्या प्रयत्नाला माझ्याकडून खूप वेळ सहकार्य. आपण स्वतः पुढाकार घेणार कारण दशवते होणार नाही. पहिली आता उद्या 11 तारखेला माझ्याकडून घ्यायची दोन बैठका घेतल्या यानंतर सुद्धा घेऊ. महाविकास आघाडीने क्या प्लान किया है कि भाजप को हराने के लिए क्या है? बात ऐसा है की हम देश में आज की हुकूमत है उसे अंतर्नीति देने के प्रयास है. हम मिनिमम कॉमन प्रोग्राम तैयार करेंगे और इस प्रोग्राम के आधार लोगों के सामने हमारी जो नीति है वो रखेंगे और लोगों को कन्विंस करने की कोशिश करेंगे कि आप देश में अल्टरनेटिव के रूप से हम लोगों की तरफ देखिए और परिवर्तन में सहयोग दीजिए. आरक्षणाचा मुद्दा फेरविचार याचिका ही सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. आपण काय मुख्यमंत्र्यांकडे मला एवढं सांगण्यात आलं की सुप्रीम कोर्टात पुढे जाणार आहे. आम्ही वाद बघतो कारण सुप्रीम कोर्टाचा निकाल त्याचं भाष्य आत्ता केलेलं होतं कारण आपल्याला हा विषय पुन्हा एकदा मांडायचा आहे. सर जयंत पाटील म्हटले होते की तुमचा राजीनामा मंजूर व्हावा राष्ट्रवादीत अनेक जण आता परत यायचं म्हणतायत, काय कसं कारण असणार आहे? ठीक आहे, आमच्याकडचा छोटा जो काही विषय होता तो काल सांगतात या विचारलंय. घरवापसी करणाऱ्या बरेच जण इच्छुक आहेत अशी जी चर्चा सुरू झाली त्याबाबत प्रॅक्टिकल. सर नारायण राणे असं म्हणतात की तो प्रकल्प पाहिजे. नारायण राणे म्हणतात की मला तो प्रकल्प हवाय बारसूत आणि त्यासाठी मी प्रयत्न करणार. या सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं त्यामुळे बेकारी असणार. सर राष्ट्रवादीची भूमिका काय असते? राष्ट्रवादीची भूमिका सांगितली. साहेब राजीव दादा बोलले की साहेबांच्या आदेशामुळे मी प्रेसला आलो नाही त्या विषयी. राजीव दादा बोलले आपल्याला राज्यामध्ये ह्या कार्यक्रमाला पालखी असतील काळे असतील कुठेही आले कल्याण काळे आले नाही बघितलं पालखी आली नाही त्यांची एक वेगळी कुठंतरी दिशा त्यांना बोलवलं होतं. भाकरी
आज कोणतं आले हे पिशवीच्या आजारावर संपूर्ण उपचार आणि शस्त्रक्रिया, टाका व बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, वैद्यकीय गर्भपाताची सोय, गरोदरपणातील सर्व तपासण्या आणि उपचार, महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार, जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, तसेच प्रत्येक महिलांच्या आजारांवर नर्सेस मार्फत विशेष लक्ष, फक्त आणि फक्त प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल मध्येच. आमचा पत्ता KBB कॉलेज चौक, जुना अकलूज, बायपास रोड, पंढरपूर. संपर्क 99 65 93 55 66.